सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचं काम सुरू असतानाच सातपूर पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतलंय. हा वाहनचालक नवीन नाशिककडे जाण्याऐवजी ITI पुलाजवळील नागरी वस्तीत घुसल्याने छोट्या मोठ्या गाड्यांना धडक देत होता. ही बाब कांबळेवाडी येथील स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी अडवत सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर व्यक्तीची गाडी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली. मात्र या घटनेमध्ये संतापलेल्या नागरिकांनी गाडीची तोडफोड देखील केल्याचं तुटलेल्या काचांवरून लक्षात येते. या ठिकाणी की नागरिकांनी गाडी अडवून धरली, कुणालाही कुठलीही इजा किंवा दुखापत झाली नाही. नागरिकांनी गाडी अडवली नसती तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती. नाशिक महानगरपालिकेचे सातपूर प्रभाग माजी सभापती प्रकाश लोंढे हे देखील यावेळी नागरिकांच्या मदतीला धावून आले. यावेळी बऱ्याच महिला दारासमोर बसलेल्या होत्या. काही महिला घरासमोर घरगुती काम करत होत्या. यानंतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर ही गाडी दारात येताना दिसली. यावेळी नागरिकांसह प्रकाश लोंढे यांनी सतर्कता दाखवत ही गाडी जागेवरच थांबून ठेवली. यामध्ये छोट्या मोठ्या गाड्यांचंही नुकसान झाले. भरधावेगात गाडी चालवत असणाऱ्या या मद्य प्राशन केलेल्या युवकाला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या तसंच ग्लास असल्याची माहितीही नागरिकांनी दिली. गाड्याला रस्ता नाही, परंतु इथपर्यंत कॉर्नरला येऊन इथून गाड्या वळतात. स्लो होण्याच्याऐवजी ती एकदम जोरात पुढे गेली. आम्हाला वाटलं कोणा नातेवाईकडे आली चौकात पुढे तरी थांबेल, पण जेव्हा तिथं आया बहिणींचा बायांचा प्रचंड मोठा आवाज आला आम्हाला पळत जावं लागलं. तरी तो गाडी पळत होतो, सुदैवानं बोळीमध्ये आमच्या शिंदेबाई मेजर शिंदेच्या पत्नी आहेत त्यांचा गाडा त्यांच्या भिंतीला गाडी अडकली. बाया अक्षरशः घरात पळाल्या, पाणी आणायची वेळ होती. आणि आम्हाला वाटलं एखादा ब्रेक फेल झाला असेल, चुकीनं घुसला असं, पण तो अजिबात तसं काही नव्हतं. अक्षरशः तो गाडीमध्येच सुरा मेरे सज्ज होता, दारू पिऊन चालू होता. अगोदर काचा खोलल्या, लोक त्याला बोलायला लागले तर त्यांच्या अंगावर काचे ग्लास भरलेला दारू फेकित आम्हाला यायला रस्ता नव्हता. गाडी इथं उभी होती, आम्हाला यायला रस्ता नव्हता तर आम्ही ज्या पाणी भरायचं होतं तर गाड्यावरून चढून इकडं उतरलो. गाड्यावरून इकडं उतरलो आम्ही, यायला पण रोज रस्ता नव्हता. आमचे छोटे छोटे मुलं इकडे खेळत होते आणि त्या माणसानं इतकी जोरात गाडी आणली, आम्ही इतकं जोरात गागलो आम्ही तर विचारूच नका. घरामध्ये पळालो काय घर आमच्या इथं. आज जर एखाद्या पोरांची नुकसान झाले असते त्या माणसानं भरून दिले असते का? तार पिल होते गाडी राहत मध्ये फास घातली. आमचे नगरसेवक मागून पळत आले आमच्या मांग, तेव्हा आम्ही कस तरी वाचलो. आज 20,000 गाडा माझा नुकसान झाली. हे लाईटचा पाय बी तुटला माझ्या आला आणि डायरेक्ट दरवाजा बी तुटला असता. वीज मध्ये पळाले तेव्हा वाचले कस तरी. मी ऐकलं तेव्हा ते पळत आले तिकडून. आजपर्यंत आमच्या गल्लीमध्ये असा बायांचा आवाज सुद्धा नव्हता येत. आमच्या इकडे आम्ही गाडी मध्ये रिक्षा सुद्धा येऊन देते नाही. आम्ही गॅस सिलेंडर आम्ही डोक्यात उतरून आणतो पुलावरून गाडीमध्ये, पण आम्ही मध्ये गाडी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.